सबुरीचे प्रतीक शिर्डीच्या साईबाबांनी द्वारकामाईत सेवेत असलेल्या लक्ष्मीबाई शिंदे यांना नऊ चांदीची नाणी भेट दिली होती. आज स्थितीत लक्ष्मीबाई यांचे पंतू अरुण गायकवाड यांच्याकडे ही नाणी सुरक्षित आहे. या चांदीच्या नाण्यांच्या दर्शनासाठी खापरखेडा भाणेगावात अलोट गर्दी बघायला मिळाली. नऊ चांदीच्या नाण्यांचे आगमन भाणेगाव येथील श्री साई मंदिरात झाले. यासाठी श्री साई मंदिर व्यवस्थापनाने तयारी केली होती. शिर्डी साईबाबा मंदिर कोट्यावधी साई भक्तांसाठी श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांनी जवळपास 105 वर्षापूर्वी द्वारकामाईत सेवेत असताना लक्ष्मीबाई शिंदे यांना 15 ऑक्टोबर 2018 रोजी समाधी घेण्याच्या काही क्षणापूर्वी लक्ष्मीबाईंना नऊ चांदीची नाणी भेट दिली होती. श्री साईबाबांनी लक्ष्मीबाई शिंदे यांना भेट दिलेली नऊ नाणी लक्ष्मीबाई यांचे पंतू अरुण गायकवाड यांच्याकडे सुरक्षित आहे. सोमवारी सायंकाळी 4 वाजता श्री साई मंदिर भाणेगाव येथे ते दर्शनासाठी ठेवण्यात आली होती. दिलेल्या चांदीच्या नऊ नाण्यांचे दर्शन घेण्यासाठी भाणेगावातील व आसपासच्या गावातील नागरिकांनी मोठी गर्दी केली. लक्ष्मीबाई शिर्डीला साईबाबा असताना त्यांना 1875 ते 1918 असं जवळजवळ 44-45 वर्ष जेवण घातलं. तर बाबांनी त्यांना 15 ऑक्टोबर रोजी दसरा होता, मोहरम, बुद्ध जयंती अशा सर्व सण असताना समाधी घेण्याच्या काही क्षणपूर्व हे चांदीची नऊ नाणी दिली. हे चांदीची नऊ नाणी लक्ष्मीबाईंना दिली. लक्ष्मीबाईंनी त्यानंतर 1963 त्यांच्या सुनबाई सोनूबाई नाना पाटील शिंदे आणि त्यांची नात शैलाजाताई म्हणजे माझी आई यांच्याकडे सुपूर्द केली आणि त्या विलीन झाल्या. तर तेव्हापासून 1963 हे नऊ नाण्यांची शैलाजामा आणि सोनूबाई ह्या सेवा करत होत्या. सोनूबाई 1984 वाढल्या तर त्यावेळेपासून तर आजपर्यंत शैलाजामा आता 76 वर्षाच्या आहेत, ज्या माझ्या आई आहेत. आमचं एक भाग्य म्हणाव की ज्या गुरुची आम्ही नेहमी आराधना करतो असे आम्ही सर्व साईभक्त त्यांनी स्वहाताने दिलेले लक्ष्मीबाई लक्ष्मीमाईंना जे नऊ नाणे त्यांच्या समाधीच्या दिवशी दिले आणि ते समाधीमध्ये विलीन झाले असे या पावन नगरी भाणेगावामध्ये आणि साई मंदिरामध्ये त्या नाणे आले. खरोखर आमची ही भाणेगाव नगरी या ठिकाणी धन्य झाली. आम्ही साई भक्त सर्व साई भक्त त्यांच्या पिढी जे लक्ष्मीबाईंची जी काही पिढी या ठिकाणी नाणे घेऊन आली यांचं आम्ही या ठिकाणी साईनगरीमध्ये भाणेगावामध्ये आम्ही त्यांचं स्वागत करतो. सर्व भाणेगाववासियांना साईबाबाचा असाच आशीर्वाद कायम राहावा अशी साईजर्नी प्रार्थना करतो. VKB न्यूजसाठी नितीन रावेकर यांची रिपोर्ट. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.